पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे, भक्तिरसात टाळकुलोदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायीवारी पुन्हा एकदा सुरू होऊ दे। यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे, माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापूजेच्या वेळी पांडुरंगाच्या चरणी घातले। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सभागृहाते रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली। यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गायनाथ ओसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिषदेचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते।